आता सगळेजण भाजपमध्ये जो जो जातो तो पंचांग पाळणं सुरू करतो आणि नवीन नवीन महाराज नियुक्त करतात आणि त्यांच्याकडून सल्ला घेतात. तर असे अनेक नेते आहेत. मुनगंटीवार तर म्हटलेत की मी नाव बदलून टाकील सरकार नाही पडलं तर. आता आम्ही त्यांना म्हणतो आहे की तुमचं नाव काय ठेवायचं, नाव ठरवून ठेवा की कोणतं नाव ठेवायचं पुढे सरकार पडली नाही तर. हे 3 वर्ष हे सरकार चालेल, पुढेही चालेल. लोकं भाजपाला भारतीय जनता पक्षाच्या एकूण मागच्या 5 वर्षाच्या कारभाराला विटली होती. हुकुमशाही पद्धतीनं जे कारभार चालवतो, कुणा लोकांना वाईस होता? पत्रकारांना तरी होता काय? कोणाला वाईस होता? म्हणून त्यामुळं तुमचा आवाजच सगळ्यांचा दाबला गेला होता, हक्काचं मिळत नव्हतं, लोकांच्यामध्ये जो आक्रोश होता. आणि म्हणूनच हे सरकार गठन झालं आणि 3 वर्ष पक्कं चालेल. तुम्ही कितीही इन्क्वायरी करा, काही करा, सरकार मजबूत होत जात आहे. जेवढं ड्यू चाल तेवढं मजबूत होत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.